विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे। आता काहींना वाटेल की रिपीट कोण करणार आहे, गेल्या वर्षीची बॅच मधली मुलं, बरोबर आहे, मग आमच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे असं तुम्हाला वाटेल नवीन बॅचला 2022, पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आय ओपनर असणार आहे, डोळे उघडणारा असणार आहे। म्हणजे मेन पॉइंट काय, कोण कुणाला रिपीट करायचं हे अगोदर जाणून घ्या। मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या की रोज असे कितीतरी मुलांचे मला मेसेज येत आहेत की ज्यांना दहावीला खूप छान मार्क होते, 96-98% असे मार्क होते, पण सीईटीत त्यांना अक्षरशः 12% आईल, 18% आईल, 23% आईल, 27-35 इतके कमी पर्सेंट आईल मिळालेत। मग काय होती याची कारणं मी तुम्हाला सांगू का, आता तुमचा दहावीचा स्कोर जर 95+% असेल आणि सीईटीत तुमचा स्कोर बिलो 30% आहे, 30-40 असेल, तर तुम्ही रिपीट केलंच पाहिजे। ओके, कधी जर तुम्हाला आता ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये चांगलं कॉलेज, आता चांगलं कॉलेज मिळणं शक्यच नाही एवढं कमी पर्सेंट आहेला, हां, पण बऱ्याच मुलांना मनासारखी ब्रांच मिळाली तरी बास असते, कॉलेज कोणतंही असू दे, पण तेही झालं नसेल तर रिपीट हे केलंच पाहिजे। स्पॉट राऊंडला डोनेशन्स भरून आहे, काही जणांची परिस्थिती असते म्हणूया आपण, ते घेऊ शकतात, बरं, हे सगळं ठीक आहे, रिपीट कराच मी म्हणतोय, ज्यांना खूप दहावीला चांगले मार्क होते त्यांनी रिपीट केलं पाहिजे, मान्य आहे, पण मी हे नवीन बॅचला का सांगतोय, असे पण आहेत। मी तुम्हाला सांगू का, हा व्हिडिओ करायच्या अगोदर जस्ट मला एक कॉल आला होता की त्या मुलाचं म्हणणं काय होतं की मला ॲडमिशन एका चांगल्या कॉलेजमध्ये मिळालं होतं पण मी ती सीट कन्फर्म केली नाही काही घरगुती कारणांमुळे म्हणूया आपण, आता मला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का, नाही मिळणार। तुम्ही दिलेल्या वेळेतच तिथं तुमची सीट कन्फर्म केली पाहिजे। म्हणजे मी काय सांगतोय बघा, आता 2022 बॅचला वाटेल अजून आमची बोर्डची एक्झाम आहे, नंतर सीईटी होईल, त्याच्यानंतर काय म्हणूया आपण की भरपूर वेळ असतो, सगळं असतो, ठीक आहे, नाही, ज्या डेट्स दिल्या असतात त्या डेट्सला ते काम व्हायलाच पाहिजे। मी तुम्हाला सजेस्ट काय करेन बघा, या वर्षीच्या मुलांच्या काही चुका काय झाल्या तुम्हाला मी सांगतो, ऑप्शन फॉर्म भरणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। मी अशी कितीतरी मुलं बघितलीत की त्यांनीच ऑप्शन फॉर्म भरलाय, त्यांना ते कॉलेज त्यातलंच अलॉट झालंय पण त्यांनी ते घेतलेलं नाही, अशी कितीतरी मुलं भेटतील। असं का होतं आहे, एक तर ऑप्शन फॉर्ममध्ये भरमसाठ कॉलेजची नावं घेतली जातात की जी नावं ते जे कॉलेजेस त्यांनी बघितलं पण नाही आहे। मी 2022 बॅचच्या मुलांना अगोदरच काय सांगतोय बघा, तुम्ही कॉलेजचा रिसर्च स्टार्ट करा, कोणतं कॉलेज चांगलं आहे, सिनियर्सची मदत घ्या, लक्षात घ्या, ओके, गरजेचं आहे, अभ्यास तर करत राहायचंच आहे आपल्याला, डेली स्ट्रॅटेजी मी देतो त्या फॉलो करा। रोज मी तुम्हाला आता फॉर्म्युला सिरीज असेल, मॅथ्सचे IMP क्वेश्चन्स प्रोव्हाइड करतोयच, मी एकटा नाही आहे, यूट्यूबची मोठी कम्युनिटी आहे, दिनेश सर आहेत, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर आहेत, खूप चांगले कॉलेजेस। आणि मी एक ऑब्झर्व काय केलं तुम्हाला मी सांगू का, आता मी रोज व्हिडिओ अपलोड करतोय ना, तर यश नेमाडे नावाचा एक स्टुडंट आहे, प्रेप अकॅडमी हे एक चॅनल आहे, कितीतरी मुला माझ्या जिथं मी उत्तर दिलं पाहिजे कितीतरी ठिकाणी मुलांच्या डाऊट्सना ते चांगली उत्तरं देत आहेत। तुम्ही बघा कॉमेंट्समध्ये, तुम्हाला प्रेप अकॅडमी त्यांचं रिप्लाय तुम्हाला मिळेल आणि ते एक चांगलं चॅनल आहे, ते पण तुम्ही फॉलो करा। मेन पॉईंट मला सांगायचं काय बघा, की अलर्ट राहिलं पाहिजे। आता आपल्याला टाईमटेबल मिळालं आहे, ओके, मग त्यात चेंजेस होतील, एक्झाम पुढं जाईल, असल्या गोष्टींवर भरोसा ठेवू नका, लक्षात घ्या, अभ्यास हा करतच राहिलं पाहिजे, ओके। पहिली गोष्ट म्हणजे ना, रिपीट करू का असं विचारतात मुलं, करा, ठीक आहे, माझा गेल्या वर्षीचा अनुभव तुमच्यावर शेअर करायचा आहे। रिपीट केल्यानंतर पहिले 1-2-3 आठवडे खूप छान अभ्यास करतात मुलं, सिरियसली, आता मी रिपीट केले करून दाखवणार आहे, पण नंतर उत्साह कमी होतो, हे होऊन द्यायचं नाही आहे। तुम्हाला जर रिपीट करायचं असेल ना, तुम्ही सगळ्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे, फक्त आणि फक्त अभ्यास, ओके, तुम्ही इतरांपासून स्वतःला आयसोलेट केलं पाहिजे। तसं नाही केलं, तुम्हाला सोशल म्हणजे लग्नाला पण जायचं आहे, एन्जॉय पण करायचं आहे, बर्थडे सेलिब्रेट करायचे आहेत, मग रिपीट करू नका, करू नका। तुमचं काय खरोखर मोठं टार्गेट असेल, सांगू का तुम्हाला, कमी पर्सेंटाईल पडलेत, हां, पण तुम्हाला ते परत चांगले पर्सेंटाईल मिळवूनच दाखवायचे आहेत, नाहीतर असे हजारो मुलं आहेत की जे रिपीट करून देखील त्यांचा चांगला स्कोर झालेला नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे, मग हे होऊन द्यायचं नाही आहे। आता आणखीन एक प्रश्न जे कितीतरी मुलं मला विचारत आहेत की क्रॅश कोर्स, मी तुम्हाला या लेक्चरमध्ये क्रॅश कोर्सचा प्लॅनच देतोय, लक्षात घ्या, ओके, एक लक्षात घ्या की 6 जानेवारीला मी कोर्स लॉन्च करतो आहे, ह्या डेट्स सारख्या फ्लक्च्युएट होत आहेत, थोडेसे माझेच काही घरगुती अडचणी आहेत म्हणूया आपण, ओके,
सहा जानेवारी मात्र आम्ही फायनल डेट केलेली आहे आणि मला माहिती आहे जेव्हा मी क्रॅश कोर्स लॉन्च करतो तेव्हा हजारो कॉल येतात. तेव्हा 6 तारखेला क्रॅश कोर्स लॉन्च झाल्यास लेक्चर स्टार्ट होणार नाही आहेत, ती 9 जानेवारीपासून स्टार्ट होतील. ओके, तेव्हा थोडीशी वाट बघा, एक प्रॉपर प्लॅन असणार आहे आपल्या क्रॅश कोर्सचा. ओके, अगदी म्हणूया आपण यश मिळणारच आहे आणि तुम्ही रेग्युलर मुलं प्लस रिपीटर मुलं या क्रॅश कोर्सला जॉईन होऊ शकतात. ओके, आणि 2 वर्षाचा अनुभव आहे माझ्याबरोबर. ओके, मी तुम्हाला सांगू का, सीईटीची एक्झाम ही सगळ्यात सोपी आहे असं माझं कन्क्लुजन आहे. मग आपल्याला कमी मार्क का पडतात? ओके, परत तेच, आपलं मन स्थिर हवं आहे. हे येतं आहे मला, हे मला जमणार आहे. हा 4-5 प्रश्न अवघड आहेत, ते मी स्किप केलेत, अजून प्रश्न आहेत भरपूर, त्यातले मला जमतील, हे तुमचा ॲटिट्यूड असला पाहिजे. भीती घेऊन पेपरला गेलो ना तर प्रॉब्लेम क्रिएट होतो आहे. हां, हे कमी पर्सेंटाईलची मुलं कोण आहेत? हुशार आहेत. मग का कमी मार्क पडले? भीती, माझा अभ्यासच झाला नाही, अभ्यास होईल का हा एक प्रश्न, सिलॅबस माझा कवर झाला नाही, आता मी कसं करू, असे घाबरत आहेत मुलं, त्यामुळे स्कोर कमी होतो आहे. तुम्ही फक्त भीती दूर करा, मनातली चांगला रिझल्ट लागेलच. ठीक आहे, मला क्रॅश कोर्सची इन्फॉर्मेशन द्यायची होती, त्यावेळेस आणखी मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओज प्रोव्हाइड करेल. आता व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला काय सांगायचं आहे बघा, की आपल्या चॅनलवर 1000 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. ओके, प्लेलिस्ट प्रॉपर तयार केलेले आहेत, इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, त्याचे शॉर्टकट्स, मॅट्रिकचे शॉर्टकट्स, फिजिक्स, केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स, केमिस्ट्रीचे सगळे न्यूमरिकल्स, सगळं आहे. तुम्ही ते फॉलो करा, जास्तीत जास्त मुलांबरोबर चॅनल शेअर करा. ओके, मी प्रत्येक लेक्चरमध्ये बोलतो आहे की मला जास्तीत जास्त मुलांबरोबर पोहोचायचं आहे. ओके, आणि बघा, मी तुम्हाला सांगू का, रिपीट करावं लागतं हे दुर्दैव आहे. मला माझी अपेक्षा आहे, चला ठीक आहे, यावर्षी मुलं रिपीट करतात, मला नेक्स्ट इयर ना कुणीच रिपीट करू नये असं वाटतं आहे, सगळ्यांचा रिझल्ट चांगला लागावा असं वाटतं आहे. त्यामुळे ह्या बॅचमधल्या मुलांना मी रिक्वेस्ट करतो आहे की प्रॉपर तयारी तुम्ही सुरू केलेलीच आहे, तुमचा उत्साह दिसतोयच मला कॉमेंटमध्ये, तो तसाच कंटिन्यू ठेवा. कुठलेही काही येऊ दे, अभ्यासात ब्रेक नको आहे. एक्झाम पोस्टपॉन झाली, पुढं झाली, कॅन्सल झाली, असले काही मनात विचार आणायचे नाहीत, अभ्यास करत राहायचा, यश मग नक्की मिळत. ठीक आहे, मग ऑल द बेस्ट, धन्यवाद.